नमस्कार मित्रांनो कन्या राशीच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा गुरु ऑक्टोबरच्या नऊ तारखेनंतर वक्रिय होणार आहे याचप्रमाणे कन्या राशीच्या सहाव्या स्थानात शनी जो आहे की ज्याला आपण त्या स्थानाला रोग रोगस्थान किंवा शत्रुस्थान असं सुद्धा म्हणतो त्या स्थानात शनी वक्री आहे कन्या राशीचा नंबर एक चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ जो की दहाव्या स्थानामध्ये भ्रमण करतोय एकवीस तारखेनंतर अकराव्या स्थानात किंवा लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे हे ग्रह आणि इतरही ग्रह याचे प्रभाव परिणाम ऑक्टोबर महिन्यात कन्या राशीकरता नेमके कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवातीला आपण तुमच्या स्वास्थाबद्दल विचार करू तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो दिनांक अकरा तारखेनंतर आज द्वितीयात भ्रमण करेल तीस तारखेनंतर तो तृतीयात भ्रमण करणार आहे याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे शनी जो की षष्ट स्थानामध्येच भ्रमण करतोय तो वक्री असणार आहे याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ जो की दशमात भ्रमण आहे एकवीस तारखेनंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे एकंदरीत सांगायचं सा झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये में तुमचं जे शरीर स्वास्थ्य आहे ते अतिशय व्यवस्थित राहील त्यामध्ये काय मोठे प्रॉब्लेम वगैरे आहे ना थोडीशी दगदग वगैरे होईल धावपळ वगैरे होईल पण तो कामं तुमचे पूर्ण दिसेल तुमचा कॉन्फिडन्स आणि मूळ अतिशय चांगला दिसून येईल जर का तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील मात्र हा संपूर्ण महिन्यामध्ये शरीर स्वास्थ्या संदर्भामध्ये काही मोठे प्रॉब्लेम येणार आहेत गेल्या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या साधारणत वीस तारखेनंतरचा सा कालावधी जो की तुम्हाला जास्त स्ट्रेस देऊन गेला होता तशा प्रकारचा स्ट्रेस किंवा टेन्शन या महिन्यामध्ये जाणवणार नाहीत यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र जो की जो की धनस्थानामध्येच भ्रमण करतोय चौदा तारखेनंतर हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे अकरा तारखेनंतर बुध जो आहे तुम 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 तो तुमच्या द्वितीयात येणार आहे आणि जो रवी आहे तो अठरा तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये येणार आहे याचप्रमाणे राशीचा जो पंचमेश आहे शनी जो की तुमच्या सहाव्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे असणार आहे आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ जो की तुमच्या दशमात भ्रमण करतो आहे एकवीस तारखेनंतर लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या काही मोठे प्रॉब्लेम तुम्हाला अजिबात येणार नाहीत आर्थिक स्तर तुमचा चांगला राहील आर्थिक आवकसुद्धा चांगली राहील महत्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा करू शकाल जर तुम्ही शेअर मार्केट रिलेटेड ट्रेड करत असाल तर चांगली गुंतवणूक तुमची या महिन्या महिन्यामध्ये होताना दिसून येईल त्याच्यामुळे आर्थिक स्थैर्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही फक्त इथे एक गोष्ट महत्वाची आहे की थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा अनपेक्षित अनावश्यक खर्च या महिन्यामध्ये होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील खास करून वीस तारखेनंतर याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे गुरु जो की तुमच्या आठ नवव्या सणामध्ये भ्रमण करतो दिनांक नऊ तारखेनंतर हा वक्री होणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या चतुर्थ सप्तम मंगळाची सुद्धा असणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं घरातलं घरामध्ये घरातल्या थोड्याफार कुरबुरी वाढतील घरातले जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र घरातलं जे वातावरण ते व्यवस्थित राहील त्याच्यामध्ये गडोळपणा येणार नाही लवलाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी जो की तुमच्या सामव्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे तो वक्री आहे मंगळाच्या आठवी दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरती असणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील जे खास करून ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील यामध्ये आरोग्याचे छोटे मोठे त्रास डोकंवर करू शकतील जे विद्यार्थी वर्ग त्यांच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना उत्तम असणार आहे वैवाहिक सौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेष आहे गुरु जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो तो आता वकरी असणार आहे याचप्रमाणे तुमच्या सप्तमामध्ये राहू आणि नेपच्यून सुद्धा आहेत एकंदरीत जर सांगायचं झालं तर वैवाहिक जोडीदारावरील नातेसंबंध चांगले राहतील थोडंसं त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही महत्त्वाचे त्रास जर का दिसून आले तर लगेच लगेच डॉक्टर येईल तुम्हाला गरजेचं राहील खास करून या वीस एकवीस तारखेनंतर त्यांना आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय तो द्वितीय आणि तृतीय स्थानामध्ये सुद्धा भ्रमण करणार आहे तुमच्या राशीच्या दशमात मंगळ सुद्धा आहे तो एकवीस तारखेनंतर लाभात भ्रमण करणार आहे तर एकत्रित ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतभेद मतवैचित्र होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहायची काळजी घ्या ही गोष्ट फार महत्वाची राहील तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक किंवा तुमच्या शारीरिक मानसिक संदर्भात कुठलेही त्रास होणार नाही जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील या महिन्यामध्ये जर का तुम्हाला कुठे बदली हवी असेल किंवा दुसरा जर का तुम्ही कार्यक्षेत्राच्या संदर्भात विचार करत असाल तर त्या संदर्भातल्या नवनवीन संधी या महिन्यामध्ये मिळू शकतील डे टू डे लाईफबद्दल विचार करायचा झाला तर ग्रहयोगाचा परिणाम कसा होईल संदर्भात सांगायचं झालं तर दिनांक चार तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे शनी जो की तुमच्या सहाव्या स्थानामध्ये भ्रमण करतोय जो शुक्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी राहील लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंटच्या काही संधी तुमच्या समोर येतील ही अशाच असणार आहे दिनांक आठ तारीख हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील खास करून गुरु बुध गुरु जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय जो बुध तुमच्या दोघांचा त्रिकोणयोग असणार आहे मंगळ जो की तुमच्या लाभात जो की तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि तुमच्या द्वितीयात असणारा शुक्र दोघांचा त्रिकोण योग होणार आहे एकत्रित आठ तारीख अतिशय उत्तम असणार आहे खास करून तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आणि तुमचा मूळ खूप चांगल्या प्रकारे दिसणे भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल कागदपत्री व्यवहाराकरता करता आज सुद्धा हा दिवस चांगला राहील फिरणं वगैरे जास्त महत्वपूर्ण काम करण्याकडे कल राहील भविष्यकालीन काही योजनांच्या संदर्भात तुम्ही जरूर विचार करू शकाल याच दरम्यान जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे दिनांक चौदा तारखेला मंगळ आणि रवीचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग असणार आहे मंगळ जो की तुमच्या दशमात भ्रमण करतोय जो रवी तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो दोघांचा केंद्रयोग असणार आहे आणि हर्षलन आणि शुक्राचा प्रतियोग हा भाग्य आणि तृतीयात असणार आहे खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील शारीरिक दुखापतीचे प्रसंग या दरम्यान येतील लागणं कापणं खरचटणं अशा प्रकारच्या काही गोष्टी येतील त्याचप्रमाणे या दरम्यान भावनेच्या आरिजान कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय घेऊ नका याच संदर्भामध्ये सांगायचं झालं तर जे तुमचे भावंड असतील खासकरण बहिणी असतील त्यांच्याबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणात वादविदेशाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील दिनांक पंधरा तारखेला नेपचून आणि शुक्राचा त्रिकोणयोग होणार आहे शुक्र जो जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि जर नेपचून तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय दोघांचा खास करून वैवाहिक जोडीदारामध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते दिनांक बावीस तारखेला शनी आणि बुधाचा योग सुद्धा होणार आहे शनी जो की तुमच्या षष्टात भ्रमण करतोय जो बुध अस द्वितीयात भ्रमण करेल दोघांचा त्रिकोणयोग अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे खास करून काय महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट या दरम्यान होईल अठ्ठावीस तारखेला मंगळ आणि नेट्रचा त्रिकोणयोग आहे शनी आणि शुक्राचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे मंगळ नेट्रचा त्रिकोणयोग हा तुमच्या सप्तम आणि लाभातून होणार आहे काही चांगले लाभ मिळू हो शकतील काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील आर्थिक संदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ शकाल शनी शुक्राचा जो केंद्रयोग आहे तो तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दाखवू शकेल काळजी घ्या दिनांक तीस तारखेला हर्षल आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे हर्षल जो की तुमच्या भाग्यात भ्रमण करतोय जो बुध तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय दोघांचा प्रतियोग असणाऱ्या का काळजी घ्या कागदपत्री वेळ वर कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं आहे खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या लागणं कापणं करसटणं अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला या दरम्यान शारीरिक दुःखात प्रेश संदर्भात येऊ शकतील दिनांक एकतीस तारीख ही शुभफलदायी राहील नेप्चुन बुधाचा त्रिकोणी त्रिकोणयोग सप्तम आणि तृतीय स्थानामधून होणार आहे काही चांगले इंटेशन तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील तुमच्या आयुष्यातले जी काय दुःख असेल की ज्या जी कामं जी की पेंडिंग असेल ती कशी पूर्ण करायची या संदर्भातले काही चांगले इंटेशन या दरम्यान येतील आणि तुम्ही घेतलेले निर्णय सुद्धा अचूक ठरू शकतील या महिन्याची जी अमावस्या ही अमावस्या आहे ही तुमच्याच राशीत असणाऱ्या दिनांक दोन तारखेला जी पौर्णिमा आहे ती सतरा तारखेला असणार आहे तुमच्याच राशीतली जी अमावस्या आहे ही भावभावनाच्या आंदोलनात जास्त प्रमाणात करेल मुळातच तुमची जी रास आहे ही भावनाशील आहे आणि अमावस्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं त्यामुळे आणखीनच आपण भावना होतो आणि अमावस्या तुमच्याच राशीत असल्याकडामुळे या महिन्याच्या दोन तारखेच्या आसपास चुकीचे निर्णय घेणं रिस्क घेणं कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका जे अंदाज कॉन्फिडन्स तुमचा थोडासा लो होऊ शकेल काळजी घ्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील या महिन्याच्या दोन आणि सतरा तारखेला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील कमिटमेंट प्रॉमिसेस वादविवाद यापासून लाभ राहणं गरजेचं राहील तर मित्रांनो हे होतं कन्या राशीचं ऑक्टोबर दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशी फळ धन्यवाद